तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती की माझे मित्र अजिबाच्या मित्रांबरोबर मी कुठे राहायला जावा आणि आज ती इच्छा काही कम्प्लीट झाली. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहोत कोलाडला, इथून मस्त की मजा करणार आहे. आणि हा आहे निखिल, तोंड दाखव जरा. भावाशीच गाडी आहे म्हटलं तर त्या गाडीने जाऊ, नाही आपण दरवेळी बाईकने जायचो. हाय कर लो पहिले बडे लोग हैं पहले ऐसे करते होंगे. हा दुसरा स्वप्नील, हे सगळं माझ्या राईड आपली जी बाईक बाईकची डिलिव्हरी होती त्यावेळी हे सगळं आलेले. स्वप्नील हा गोपाल इकडे, हा दुसरा केतन आहे, हा मागे जो आहे अतुल, आणि हा आहे धनंजय. हा माने नसून पांडे धनंजय माने इथे जातात का? आता इथे तुम्ही बघता फुल ट्रॅफिक लागली इकडे सगळी. तुर्भेला पोहोचलोय, तुर्भेला ही ट्रॅफिक असेच म्हटलं इथूनच चालू करूया व्हिडिओ. आणि खूप लेट झाला, आता ऑलमोस्ट वाजले सात ना, साडेसात झाले, साडेसात वाजलेले. आम्हाला आकाशमुळे लेट झालेले. आणि बाय द वे इथे कोणी चांगलं केली नाही, सगळे लेट आलेले. काय नाही काय नाही, पण कोणी आंघोळ केली नाहीये. आता डायरेक्ट आम्ही बीचवर आंघोळ करणार आहे. कोल्हाडला जायचा प्लॅन आहे, पण आम्ही आता चाललोय काशीद बीचवर पाहिला. बरोबर ना? येस, काशीद बीचला चाललोय. तिथून मग कोल्हाड वगैरे करू आपण. चला असा समोर हा सूर्याचा उदय झालेला आहे, जबरदस्त दिसतोय, गोल्डन गोल्डन. तर मित्रांनो आता आपण आहोत पेट्रोल स्टेशनवर. इथे सीएनजीचा लाईन लावले इथे, तर थोडा वेळ लागेल इथे, मग आम्ही थांबलो जरा, थोडासा ब्रेक घेतला इथे आम्ही, मस्त मजा करतो. बाय द वे एक सांगायचं झालं तर या ज्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिव्या वगैरे ऐकायला तर आय एम सॉरी, मी खूप सेन्सर आणि बीप, हा बीप वगैरे ऐकायला येईल. माझ्या म्हणून तर चुकलं काय, सुटलंय वगैरे, सुटलं तर माफी असावी. मित्रांबरोबर आहे हे असत प्रेशर, हे फुल झाले ना तीन तीन सीएनजी झाले आता भरून. आता इथून निघतो आम्ही बाहेर, पुढे ट्रॅफिक पण दिसतंय जरा. इथून डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला लागणार आम्ही. तुम्हाला सांगतो यार इथे ना व्हिडिओ काढायचं खूप अवघड झालंय, कारण की काय बोलताच येणार झालं. हे पोरं आपले मित्र म्हटले की असं असत. बाय हे लाडू आणलेत आपल्या, कुणी आणले तर निखिल आणले, निखिल आणले लाडू. मस्त आहे काकू, मस्त लाडू, एक नंबर. बघा विचार चालला आमचा की कुठच्या ढाब्यावर थांबू हॉटेलमध्ये. तर आपण आता पनवेल पासून पुढे आहे, आणि इथून ऑलमोस्ट जो काशीद बीच जो आहे तो 80 किलोमीटर लांब आहे. तर आपला असा स्ट्रेट प्रवास चालणार आहे हा मुंबई गोवा हायवेला. तिथून पुढे जाऊन फक्त एक राईट मारायचा, तिथून मग डायरेक्ट काशीद बीचला आपण पोहोचतो. जवळ ओके मस्त. स्वप्नील नाही आणले काय रे, चने चने शेगाने उकडले ना, भिजवले हेल्दी हेल्दी. आता वाजले 12 आणि आता आम्ही पोहोचलो आहोत काशीद बीच पाशी. हा सुंदर हा बीच आहे इथे, व्हाईट सँड जबरदस्त. अलिबाग मध्ये हा काशीद बीच हा मला चांगला सगळ्यात जास्त मस्त वाटतो, कारण की इथला इथे जे आहे ना क्लीननेस जरा मला जास्त वाटतो. काय बोलतोस, पाणी पण ब्लू वाटतं काय रे. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या राईड्स पण करता येतील, बनाना राईड आहे, जेटस्की आहे. जबरदस्त पाणी पण येतं, निळे निळे वाटतंय असं वाटत.
क्लीन है ना पूर्ण। हाँ दिख रहा है पूरा अच्छे से। एक नंबर से एक नंबर। बनाना राइड बनाना राइड। केतन कुछ याद आ रहा है क्या तेरे को? आम्ही याला घेऊन गेलो आतमध्ये आणि पुढलो लो। हा भाई एवढा घाबरलेला अडा रे ह्याच्या अंगावर स्वप्नीलच्या अंगावर अशा वेळेस मी डायरेक्ट गेलो आणि त्याला मऊ रापा फटका दिला। म्हणजे थांब जरा अंग ते ऑलरेडी घातलेलं ना त्यामुळे आम्ही तरंगत होतो। मग किती जाणे का बनणार रे भारे मजा आली। हा बीच एकदम क्लीन बीच आहे आणि मला आवडला बीच। सुंदर असा हा बीच आणि आम्ही इथं आता बसलोय हे नळ पाणी पितोय। ऍक्च्युली कसा वाटला ड्रोन शॉट ते नक्की सांगा। आणि या ड्रोन शॉट काढताना यांनी धागा दिला म्हणजे धागा दिला हे लांब तिकडे गेलं चांगले फोटो काढत बसले ते लोक। मी नव्हता त्यामध्ये। हे सगळे काय नव्हता? तू कोण होता? तुझे पण फोटो काढू आला माझा एक फोटो नाही यार याला काय अर्थ काय? फोटो काढलेच नाही एवढं चांगला बीच आहे। आणि तुम्हाला रिकमेंड करेल जर तुम्ही येत असाल ना अलिबागला तर या बीचवर या। शुद्ध पाणी का बोलतो? एक नंबर पाणी। कारण की अलिबाग से मी बघितलं मी पण वर्सोली बीच पण चांगला आहे यू शुड ट्राय दॅट। वर्सोलीला पण एवढं खास नव्हतं रे पण इथलं पाणी आहे ना पूर्ण खालची वाळू दिसते एवढं क्लीन आहे सेम गोव्यासारखे पूर्ण गोव्यासारखी फिलिंग मस्त वाटलं। पण अनफॉर्च्युनेटली आम्ही पाण्यात उतरलो नाहीये कारण की आम्हाला जायचं कोलाडला फक्त पाय भिजवून आलो आम्ही। आणि आता इथून हे प्यायचं आणि इथून निघायचं तिकडे जाऊन मग आम्ही जेवण करू। आराम करू चालेल इथं बघा हे आराम करत बसले झोपले तिथे कसला काय आमच्या मला पटलंच नाही बाबा। A few moments later झोपा मारत उठे उठ 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 उठे उठे उठ उठला का केतन ए उठ 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 कोण झोपले अजून पांडे चलो उठो चलो निकलते लेट्स गो।
तर मित्रांनो आता वाजलेले दुपारचे 2 वाजले आहेत. इथून आता आम्ही चाललोय काशीद विसरून चाललोय आम्ही आता कोलाडला. इथून ऑलमोस्ट 59 किलोमीटरचा रस्ता आहे. 2 तास लागतील. गुगल बोलताय. आणि इथून आम्ही जाय तिकडे रिसॉर्टला चाललोय. मस्त तिकडे आता डार्क तिकडे गेलोय भेटू. मस्त चांगला रस्ता आहे. सिंगल लेन रोड आहे. ठीक आहे. एव्हरेज स्पीड 40-50 जास्त नाहीये. चल जाऊया आपण आता इथून. तर मित्रांनो आता वाजले 6:30 वाजता आम्ही कोलाडला पोहोचलो आहोत. इथे आता मस्त आम्ही स्विमिंग पूल वगैरे जाणार आहे. आणि इथे मी माझा व्हिडिओ एंड करतोय. येताना खूप रस्ते जवळ असे खराब होते त्यामुळे खूप वेळ लागला. 2-3 तास लागले आम्हाला काशीद विसरून इकडे यायला. खूप भरपूर चांगली ड्रायव्हिंग केली. खूप कष्ट केले त्याने. ओके. तर इथे मी माझा व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रिव्हर राफ्टिंग दाखवणार आहे. स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे, इकडे फिरणार आहे. खूप धमाल करणार आहे आम्ही सगळ्याजण. सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करा, शेअर करा, लाइक करा, नोटिफिकेशन बेल आइकन दाबा. ड्रीम्स बाय बाय. पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. Oh my god! 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 Oh my god!